मुलांनो, आज जो आपण प्रयोग बघणार आहोत त्याचं नाव आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट। म्हणजे बघा काय, हं, आता हवेमध्ये जो लाईट असतो तो आपण जर एखाद्या काचेतून एखादा लाईट पास होत असेल तर हवेतून पास होताना एखादा लाईटचा रेज जे असतात ते असे सरळ जातील, पण आपण एखाद्या काचेवर वगैरे त्याच्या ते लाईट पास होत असले तर त्या लाईटची दिशा त्या वस्तूंमुळे बदलत असते। तर ते कसं ते आपण आता बघणार आहोत। बघा, हा काचेचा ग्लास त्याच्यासाठी मी घेतलाय आणि एक पेन्सिल मी आत्ता त्याच्यात ठेवली आहे। आत्ता ते आपल्याला सरळ दिसते आहे, पण तिला जर आपल्याला वाकडी तिकडी अशी तुम्हाला दिसायची असेल पेन्सिल तर ती सरळ आहे, तुम्हाला माहिती आहे, हो की नाही? पण आता बघा, हां, या ग्लासमधलं पाणी मी या काचेच्या ग्लासमध्ये ओतते। बघा आता काय झालं, ती पेन्सिल तुम्हाला पूर्ण वाकडी झालेली दिसते आहे। मूळ पेन्सिल जी तुम्हाला अशी सरळ दिसायला हवी होती त्याच्यापेक्षा ही वरची पेन्सिल ही अशी सरळ असूनही तुम्हाला ती अशी वाकडी झालेली दिसते आहे। तर ह्याला म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, कारण आता लाईटचे रेस त्याच्यात जे पडत आहेत ते त्या काचेमुळे आणि पाण्यामुळे त्याची दिशा बदललेली आहे, त्याच्यामुळे हा जो फरक आहे तो तुम्हाला दिसतो आहे। मूळ पेन्सिल तशी झालेली आहे का? तर अजिबात नाही, पण त्या पाण्यामुळे आणि काचेमुळे, याच्यासाठी आपल्याला जर असं प्रयोग करायचं असेल तर काचेचाच ग्लास घ्यावा लागेल, एवढं फक्त लक्षात ठेवा। कारण या ग्लासमधून हा पारदर्शक नाही, त्यामुळे याच्यातून लाईट पास होणारच नाही आहे। लाईट पास होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काचेचाच ग्लास घ्यावा लागेल, पण त्याच्यातून तो लाईट पास होतो आहे पण त्याची दिशा मात्र बदलते। तर ती कशी ते आपल्याला या प्रयोगातून दिसलं आहे, म्हणून या प्रयोगाला नाव आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट। मग तुम्ही पण करून बघा बरं ही जादू कशी होते ती।